ताडी हे नैसर्गिक पेय आहे आणि कायदेशीर मान्यता असलेल्या ताडी विक्री व्यवसायातून कुणालाही कसलाच धोका झालेला नाही आणि होणार नाही अशी माहिती ताडी दुकानदार यल्लादास लचमापुरे, अंजय्या पल्ली, लक्ष्मीकांत उदगिरी, सिद्धय्या गुत्तेदार यांनी पत्रकार परिषदेत दिली. सोलापूर जिल्ह्यात ताडीची झाडे नाहीत असा गैरसमज पसरवला जातो, परंतु सोलापूर जिल्ह्यात जवळपास 38,000 ताडीची झाडे सध्या उपलब्ध आहेत. तशी सरकार दरबारी नोंद आहे. प्रत्येक दुकानदाराला किमान 800 झाडे दाखवावी लागतात. त्यानुसार सोलापूरमध्ये ताडीची झाडे मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. सोलापूरमध्ये जवळपास 32 ताडी दुकानांना नोव्हेंबर 2021 परवानगी मिळाली असून दुकानदारांनी शासनाकडे 1,00,000 रुपये परवान्यासाठी भरले आहेत. त्यांचे नुकसान होत आहे. ते दुकाने लवकरात लवकर सुरू करावेत अशी मागणी यावेळी करण्यात आली. या पत्रकार परिषदेला वैभव पाटील, जगदीश येमूल, श्रीधर मुत्तागारी, नरेश पल्ली, प्रवीण पल्ली, मल्लीनाथ पाटील, नितीन चव्हाण, आनंद लचमापुरे आदी दुकानदार उपस्थित होते. वैभव अशोक पाटील, आम्ही ताडी धंदा हा आमचा पूर्वजात जन्मजात धंदा आहे. शासनाने जे काय नियम बांधून आम्हाला ताडी दुकानं दिलेले आहेत त्याप्रकारे आम्ही ती ताडी दुकानं घेतली आहेत. शासनाचे जे काही नियम आहेत त्याप्रमाणे मी ते सर्व नियम पूर्ण केलेले आहेत. शासनाचे नियम होते की एका दुकानाला 800 ते 1,000 झाडं पाहिजेत. त्या हिशोबाने आम्ही जेवढे 12 दुकानं घेतलेत त्या प्रत्येक दुकानासाठी आमच्याकडे वैयक्तिक असे झाडं आहेत त्याची खात्री करून घ्यावी. आणि आम्ही शुद्ध ताडी विकणार आहे ह्याची ग्वाही आम्ही 100 रुपयाच्या बॉन्डवर लिहून दिलेली आहे. 1990 अहवाल जर बघितला तर कुठेही प्रकारे शिंदी पिऊन व्यक्ती दगावलेला ह्याची कुठलीही नोंद नाही. शासकीय दुकानात बाहेर भेसळ होतं हे सगळ्यांना माहिती आहे, त्याच्याशी आमचा काही संबंध पडत नाही. यल्लादास व्यंकप्पा लक्ष्मीपुरे, सोलापूर शहरात 14 दुकाने आणि जिल्ह्यात 18 असे जिल्ह्यात 32 दुकानाचा ई लिलाव आणि चिठ्ठ्याद्वारे निघालेले आहेत. त्यात आम्ही सहभागी घेऊन सोलापूर शहरातील आम्ही 12 दुकाने घेतलेले आहे. शहरातील एका दुकानाला 800 ते 1,000 झाडं आणि जिल्ह्यातील एका दुकानाला 400 ते 500 असा झाडाचा निकष आहे. त्याप्रमाणे आम्ही सर्व कागदपत्राची आणि झाडांची आम्ही पूर्तता करून एक दुकान 10 लाखाला घेतलेले आहे. तर त्यामुळे या छोट्याशा किमतीत कमी रकमेत आम्हाला दुकान मिळालं आहे. त्यामुळे आम्ही सध्या चालू दुकान केल्यावर आम्ही कुठल्याही प्रकारची भेसळ करणार नाही, शुद्ध ताडी देणार आहे. शुद्ध ताडीमुळे पचनक्रिया होते, कावीळचा रोग बरा होतो आणि पोटाचे विकार कमी होतात, मुतखडा निघून जातो असे शुद्धतेमुळे आहे. जर आम्ही अशुद्ध किंवा भेसळ ताडी विकल्यास आमच्यावर कारवाई करावी असे आम्ही राज्य उत्पादन शुल्क यांना 100 रुपये बॉन्ड पेपर लिहून दिलेले आहे.